चल हे आपल्याला आठवतात त्यांच्या निष्ठेमध्ये. माणसात बदल घडवण्याची ताकद निष्ठेमध्ये असते आणि या महाराष्ट्राला अशा निष्ठावान व्यक्तींची परंपरा वारसा लाभलेला आहे. संत तुकारामांची विठ्ठल भक्तीची निष्ठा. एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकारामांकडे त्यांना गुरु बनवण्यासाठी गेले. त्यांना म्हटले, मला तुमचे शिष्य बनायचे आहे. तेव्हा संत तुकाराम त्यांना उत्तर देत म्हणाले, मी तुम्हाला माझे शिष्य कसे बनवू? तुम्ही तर साक्षात माऊलीचे अवतार, तुमचे गुरु ठरलेले आहेत. आणि असे चालून आलेले गुरुपद देखील नाकारणारे संत तुकाराम महाराज. अशा या संतांचा वारसा चालविला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. 17व्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. आदर्श राज्यकर्ता, श्रीमंत योगी, रयतेचा राजा, परकीयांशी तर लढलाच, पण त्यांना स्वकीयांशी सुद्धा लढावे लागले. इंग्रज जसे ईस्ट इंडिया कंपनीशी एकनिष्ठ होते, तशी एकनिष्ठता इथे नव्हती. म्हणूनच तर इतके वर्ष राज्य करू शकले. एकनिष्ठ लोक एकत्र आले तर स्वराज्य निर्माण होऊ शकते हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिले. मुठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी या स्वराज्याची स्थापना केली. राज्याभिषेकाचा प्रसंग आठवला की आठवते ती या मावळ्यांची आपल्या राज्याप्रतीची निष्ठा. कारण जे राजे जेव्हा या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी जात होते तेव्हा त्यांना प्रत्येक पायरी चढताना त्यांचे हे साथीदार आठवत होते, ही पायरी माझ्या दानाजीची, ही पायरी माझ्या येसाजीची, त्या सिंहासनावर बसण्यासाठी कर्तव्यदक्ष असणाऱ्या सर्व मावळ्यांची. या मावळ्यांची कृतज्ञतेने आठवण करून ते सिंहासनावर विराजमान झाले. ही असते निष्ठा. आणि आज सत्तेसाठी लोलूप होणारे आत्ताचे राजकारणी बोले, ने मत्सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तर म्हणला. याद आया ये काव्य पंक्ति किसकी है? हाँ, विनायक दामोदर सावरकर जी की. उनको अपने मातृभूमि के प्रति निष्ठा की, लेकिन अफसोस तो इस बात का है कि उनकी निष्ठा को किसी ने ना समझा. जब सावरकर जी की पत्नी उनको जेल में मिलने गई तब सावरकर जी ने कहा, विवाह के बाद सिर्फ संसार करना यही हमारा काम है. ऐसा संसार तो पक्षी भी बना लेते हैं. जब भारत माता परतंत्रता की बेड़ियों से मुक्त होगी तो ये कष्ट किसे याद रहेंगे? मुझे तो इस बात का दुख है, जब नन्हा प्रभाकर चला गया और मैं तुम्हारे पास नहीं था. ऐसा हवा नव्या अंकुरा सभे फुटाव्या तोडलेल्या शाखा आणखी भराने व्हावी, आणखी भराने व्हावी. उज्ज्वल इतिहासाची पाने जावं तर खोल मुळे लक्ष लक्ष भरावा असा महाराष्ट्र वृक्ष. या वराला तेज चढावे मराठी माती मधले याचे बी बियाणे आहे तेजाचे. असा हा याचा विकास भारताला प्रकाश व्हावा उद्याचा. नवा महाराष्ट्र ऐसा व्हावा, नवा महाराष्ट्र ऐसा व्हावा. ऐश्वर्या, यादव रिया, जाधव श्रेया, दुबे काजल, मिश्रा खुशी, जानवी सिंह, आयुष सिंह, आयुषी मिताली तन्वी, शिरीष्कर साईली, पाटिल तृप्ति, मात्रे दिव्या, मात्रे रुतिका, व्यंकारी दीक्षा, रोटा समिष्कर.